गाव परिसर व राज्यभरातील बातमीसाठी आमचे चॅनल नेटबीड विचार न्यूज सबस्क्राईब करा आणि शेअर करा व नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. ताज्या बातमींसाठी आमची वेबसाईट www.nirbhidvichar.com ला व्हिजिट करा. कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या शाखा ऑफिसचे सरस्वती कॉलनी येथे उद्घाटन सौ सुनीता मोडक संस्थापक अध्यक्षा यांच्या हस्ते करण्यात आले. सदरचा कार्यक्रम व्यापारी भवन दोंडाईच्या येथे घेण्यात आला. यावेळी सुनीताताई मोडक यांनी मार्गदर्शन केले. फक्त डोक्यात एक होतं आणि आहे की माझी जी महिला आहे ती सबला कशी बनेल. महिला अबला कधीच नाही, त्यामुळे आपण स्वतःसाठी आलो आहे, स्वतःची पाठ थोपटण्यासाठी आणि उद्योजक बनण्यासाठी. मी तुम्हाला कुठलं भाषण कुठलं राजकारण सांगणार नाही, घरी राहून आपण एक यशस्वी उद्योजिका कसे बनू याचे मार्गदर्शन सुनीताताईंनी केले. महिला सबलीकरणासाठी 100 रुपयात सुद्धा तुम्ही प्रशिक्षण घेऊन उद्योजक बनू शकता. तुम्हाला विनामूल्य मार्गदर्शन मिळणार आहे. आधी कुठल्याही प्रशिक्षणाने सुरुवात झाली पाहिजे. कुठल्याही कामाच्या आधी तुम्हाला मार्गदर्शन मिळणार, नंतर प्रशिक्षण मिळणार, नंतर संस्थेच्या रोजगार निर्मिती अंतर्गत सर्टिफिकेट मिळणार, उद्योगासाठी भांडवल कसे मिळवायचे त्याचे मार्गदर्शन मिळणार, नंतर तुम्ही उद्योजक होण्यासाठी काय करावं लागेल आणि मग मार्केटिंग कशी करायची याचे मार्गदर्शन, यासाठी लागणारे सहकार्य पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दोंडाईच्या आपल्याला सहकार्य करणार असे आश्वासन दिले. यावेळी कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान माननीय सुनीताताई मोडक अध्यक्षा कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्था नाशिक, प्रमुख पाहुणे नूतन मिस्त्री उपाध्यक्ष कल्याणी महिला बहुउद्देशीय संस्था नाशिक, तसेच पांडुरंग बहुउद्देशीय सेवाभावी संस्थांच्या संस्थापक अध्यक्षा सौ पूजा नितीन खळसे, सौ आशाताई पाटील, मानसी ब्युटी पार्लर, रोटरी इंग्लिश स्कूल, शिक्षिका सौ सुनंदा ठाकरे, निमगुळ ग्रामपंचायत माजी सदस्य श्रीमती संगीता वसंत पाटील, रोटरी अपंग कल्याण केंद्राचे हुसैन विरदलवाला, कल्याणी संस्था व्यवस्थापक शुभम कुलकर्णी व ऋषिकेश ठापसे, पांडुरंग सेवाभावी संस्थेच्या सदस्य लक्ष्मी ठाकूर, सरिता महाजन, प्रवीण पिंजारी व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. सुनीता मोडक, कल्याणी महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्था चेअरमन. सांगायला खूप जास्त आनंद होत आहे की दोंडाईच्या धुळे दोंडाईच्या गावामध्ये पांडुरंग सेवाभावी संस्था आणि कल्याणी संस्था यांचं कोलॅबरेशन घेऊन महिला उद्योजकता विकासासाठी जो प्रयत्न आम्ही करत आहोत तो प्रयत्न अमूल्य ठरणार आहे. कारण महिला सबलीकरण हा गावोगावचा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी पांडुरंग सेवाभावी संस्थेच्या संचालिका पूजाताई खडसे यांनी पुढाकार घेऊन कल्याणी संस्थेकडे ती मागणी केली की महिलांना सबलीकरण महिलांचं झालं पाहिजे आणि त्यातून गावाचा आणि देशाचा विकास झाला पाहिजे. यासाठी आज खूप चांगल्या पद्धतीने इथे उद्घाटन पार पडलेलं आहे आणि दुपारून रोजगार मेळावा आहे तर सगळ्या महिलांनी उपस्थित राहावं. रोजगार मेळाव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्यांनाच रोजगार कसा करायचा आणि तो कसं आपण उद्योजक बनायचं यासाठी प्रयत्न असणार आहे. तर पूजाताई खडसे यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you.